आजच्या सेल्समध्ये तुम्हाला ही साडी पॅटर्न मिळणार आहे. जसे की तुम्ही चेक्स टाईपमध्ये ही साडीची कलेक्शन पाहू शकता. चेक्समध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपच्या डिफरंट डिफरंट पॅटर्न्स ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क केलेलं दिसणार आहे. जसे की तुम्ही नेक्स्ट साडी पाहताय, नेक्स्ट साडीमध्ये पण तुम्ही अशा हलका टच टचअप दिलेला आहे. जसे की गोल्डन जरी वर्कचं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला 3-in-1 कलर दिसणार आहे. जसे की तुम्ही कलर पॅटर्न पाहताय गोल्डन जरी वर्कचा, पैठणी कॉटन साडी, ज्याने की जास्तीत जास्त करून जे गोल्डन कलरचं जरी वर्कचं काम करतो त्याची जी शोभा असते अजून जास्त उठावदार दिसते. जसे की तुम्ही पल्लू पाहू शकता, पल्लू अशा प्रकारचा होणार आहे. नमस्कार मित्रमंडळी, इशिता हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे. जर आपण फर्स्ट टाईम आपला चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आपला सर्वात पहिला व्हिडिओचा नवीन कलेक्शन आपल्याला मिळत राहील. द मोस्ट इनोव्हेटिव्ह अँड प्रॉमिसिंग साडी मॅन्युफॅक्चर कंपनी इन सुरत गुजरात, आय लाईक टू कॉल मिस्टर सुनील पाटील अँड इशिता हाऊस टू प्लीज काइंडली कम ऑन स्टेज. मिस्टर सुनील पाटील फ्रॉम इशिता हाऊस. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली निधी परत एकदा आपल्या समोर उपस्थित आहे नवीन व्हिडिओ नवीन कलेक्शन सोबत. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल इशिता हाऊस फॅक्टरी आउटलेट. जसे की मी आपल्याला आज कलेक्शन दाखवणार आहे ते कॉटनचा व्हिडिओ बनणार आहे. कॉटन कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे. कॉटन कलेक्शन सोबत मी आज तुम्हाला पैठणी थोडी बहुत मी कलेक्शन दाखवणार आहे. जसे की व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी आपल्याला काही आपले डिपार्टमेंट दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसे की मी तुम्हाला पहिला पण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. जसे की तुम्ही पाहते हा कुर्तीचा कलेक्शन आहे. कुर्तीचा आपल्याला हा डिपार्टमेंट मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती विथ प्लाझो, गरारा, शरारा, 3-piece 1-piece आपल्याला इथे मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहते ऑलरेडी तमिळनाडूचे कस्टमर तिथे बसलेले आहेत. तमिळनाडूचे कस्टमर इथे आलेले आहेत, ते परचेसिंग करतायत. तमिळनाडूच्या साईडमध्ये कुर्तीचा कलेक्शन जास्तीत जास्त चालतो, प्लस तिथे कॉटनचा पण कलेक्शन चालत असतो. तर इथे आपण पाहते हे आपल्या ड्रेस मटेरियलचं कलेक्शन आहे. इथे आपल्याला ड्रेस मटेरियल डिफरंट डिफरंट टाईप्स आपल्याकडे ड्रेस मटेरियल पाहण्यास मिळणार आहे. जसे की पाकिस्तानी सूट असो, कराची सूट असो, कॉटन सूट असो, डेली वेअर सिंथेटिक सूट असे भरपूर जे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या फंक्शनमध्ये आपण कॅरी करण्यासारखे आपल्याकडे ड्रेस मटेरियलचे कलेक्शन मिळणार आहे. जसे की आपण हा डिपार्टमेंट पाहते हा डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला साडीचा कलेक्शन मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता डिस्प्लेमध्ये पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे इथे साडीज मिळणार आहे. वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता बॉक्स आयटममध्ये साडी मिळणार आहे. ही कॅटलॉग आयटम मिळणार आहे. जसे की तुम्ही खालच्या साईडला बघताय ब्रायडल साडी, दुल्हन साडी, दुल्हन साडीमध्ये आपल्याला सिंथेटिक साडी, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे इथे साडीज मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहते तिथे व्हिडिओ कॉलमध्ये कस्टमरला दाखवण्यात येत आहे. कस्टमर जरी इथे येण्याच्या येत नसेल किंवा कुठल्याही सिच्युएशन कारण तुम्ही इशिता हाऊसला सुरतला येऊ शकत नसेल तर व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण व्हिडिओ कॉलद्वारे घरी बसून आपण माल परचेस करू शकतो. जसे की तुम्ही पाहते ऑलरेडी पॅकेजिंग कस्टमरचं झालेलं आहे. प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये हा माल आपला ट्रान्सपोर्ट होतो. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की आपलं जे ट्रान्सपोर्ट आहे कुरिअर आहे ऑल इंडिया नव्हे तर आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही सुद्धा आपला माल प्रोव्हाइड केलं जातो. तर आता प्रकारे आपण जसं पाहतोय आपण अशा प्रकारचं आपल्याकडे पॅकेजिंग होत आहे. जसे की तुम्ही इकडे पाहताय पॅकेजिंग ऑलरेडी इथे आहे. आता कस्टमरचं पॅकेजिंग होणार आहे. तर तुम्ही हे पाहू शकता की कस्टमरचं इनव्हॉइस बिल आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता कस्टमरचं असं बिल मिळणार आहे. तुम्हाला प्रॉपरली आपल्याकडे कम्प्युटराइज्ड बिल बनतो आपल्या, प्लस काय GST नंबरसोबत आपल्याला मिळून जाईल. कस्टमरचं तुम्ही पाहत आहे कस्टमर गोदावरी AP हा पार्सल जात आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितले की आपल्याकडे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट कुरिअर प्रत्येक ठिकाणी आपलं ट्रान्सपोर्ट होतो, कुरिअर होतो, प्लस पॉईंट आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनलसुद्धा आपल्याकडे माल प्रोव्हाइड होऊ शकतो. तर हा डिपार्टमेंट आपण पाहते या डिपार्टमेंटमध्ये साडींचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता. ह्या डिपार्टमेंटमध्येही तुम्हाला ब्रायडल साडी, पार्टीवेअर साडी, सिंथेटिक साडी असो, प्रिंट साडी असो, अशा अनेक प्रकारच्या साड्या आपल्याकडे इथे मिळणार आहे. तुम्ही इथे पाहते ऑलरेडी कस्टमर इकडे परचेसिंग करत आहेत. कस्टमर एव्हरी सिटीजमधून इकडे येतात असे नाहीत की सुरत लोकॅलिटीमध्ये येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा इकडे कस्टमर येत राहतात. सुरत एक असं सिटी आहे जिथे मॅन्युफॅक्चरची कमी नाही आहे, पण आपली जे सुरत
सुरतमध्ये जी आपली इशिता हाऊस फॅक्टरी आउटलेट आहे ती मॅन्युफॅक्चरर आहे. आपल्याकडे उच्च स्तरावरती आपल्याकडे रिच जो पण साडी मी तुम्हाला कलेक्शन दाखवते त्याचं प्रमाणात तुम्हाला किती कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे प्रोव्हाइड होऊन जाईल. जसे की तुम्ही साडीचं कलेक्शन पाहताय, साडीमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितले 110 रुपयापासून आपल्याकडे साडीचा कलेक्शन मिळणार आहे. कॉटन तुम्ही पाहू शकता, कॉटनमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते. जसे की तुम्ही हा लेहंगा पाहताय, लेहंग्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे दुल्हन लेहंगा मिळून जाईल, पार्टीवेअर लेहंगा मिळून जाईल. भरपूर सिल्कमध्ये पॅटर्न आहे, सिल्क पॅटर्नमध्ये जसे की लेहंग्याची मी तुम्हाला स्टार्टिंग प्राईस सांगते, 195 पासून आपल्याकडे लेहंग्याची स्टार्टिंग प्राईस आहे. आज आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते कॉटनमध्ये दाखवणार आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ऑलरेडी डिस्प्लेमध्ये कॉटनची साड्या बल्कमध्ये इथे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. हा फक्त आणि फक्त सॅम्पल पीस आहे मित्रांनो. जसं की तुम्ही डिस्प्लेवरती पाहताय, मी आता तुम्हाला तेच एक सॅम्पल मी तुम्हाला ओपन करून दाखवते, रिओपन करून मी तुम्हाला त्याचे एक कलेक्शन एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण सॅम्पल दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगते मी तुम्हाला की मित्रांनो आपल्याकडे COD अवेलेबल आहे, तर तुम्ही घरी बसून कॅश ऑन डिलिव्हरीसोबत आपल्याकडनं इथे माल मागून घेऊ शकता. तर आपण जास्त उशीर नका करूया, तर चला आपण कलेक्शन पाहूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कॉटन साडीच्या डिपार्टमेंटमध्ये. मी तुम्हाला आता वन बाय वन मी साडीची कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हे पाहू शकता की ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन पॅटर्नमध्ये हा साडी तुम्हाला मिळणार आहे. ह्या साडीमध्ये तुम्ही पाहू शकता असे जरीवर्कचा बॉर्डर तुम्हाला हलकासा टचअप दिलेला आहे. आतून सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं एक हलकासा टचअप दिलेला आहे. पिंक कलरच्या शेडिंगमध्ये तुम्हाला जरीवर्कचं असं काम दिलेलं आहे. तुम्ही बॉर्डरकडे पाहू शकता, बॉर्डर तुम्हाला किती व्यवस्थित एकदम क्लिअर ब्युटिफुली त्याला टचअप दिलेला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला असला आतून म्हणजे मशीनद्वारे आपल्याला विविंग करून आलेला आहे अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला हा मिळणार आहे. हे पल्लू आहे, जसे की तुम्ही पाहू शकता पल्लूमध्ये तुम्हाला ह्या टाईपचं तुम्हाला असं झालर मिळणार आहे. आता आपण नेक्स्ट साडी पाहूयात. नेक्स्ट साडीची व्हरायटी कशी मिळणार आहे ते तुम्हाला सिल्क पॅटर्नमध्ये मिळणार आहे. जसे की तुम्ही ही साडी पाहू शकता मित्रांनो, ह्या सिल्क पॅटर्नमध्ये तुम्हाला जरीवर्कचं काम केलेलं मिळणार आहे. ट्विन वन कलरमध्ये ह्याच्यावरती कलर शेडिंग दिलेलं आहे. जसे की तुम्ही पाहू शकता हलकंसं ऑरेंज कलरच्या टीपमध्ये, जसे की नेव्ही ब्लूमध्ये तुम्हाला हा टचअप दिलेला आहे. त्या प्लस पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला हलकंसं गोल्डन जरीवर्कचा तुम्हाला ह्याच्यामध्ये काम केलेलं दिसणार आहे. जसं की तुम्ही पल्लू पाहू शकता, पल्लू तुम्हाला अशा पद्धतीनं मिळून जाईल. ह्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे आणि पल्लू तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला मिळून जाईल. पल्लूमध्ये पण काहीही कॉम्प्रोमाइजिंग केलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आतून विविंगचं मशीन केलेलं काम दिसणार आहे. जसं की तुम्ही पाहू शकता बाहेरून अशा बुट्टी प्रकारे तुम्हाला ह्याच्यामध्ये वर्क केलेलं दिसणार आहे. आता आपण नेक्स्ट साडीची कलेक्शन पाहूयात मित्रांनो. जसं की तुम्ही ही साडीची कलेक्शन पाहताय, सिल्क पॅटर्नमध्ये तुम्हाला अशा प्रकारे मिळेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पाहू शकता. कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला 3-1 कलेक्शन दिलेला आहे, 3-1 कलर दिलेला आहे. जसे की येलो पॅटर्नमध्ये तुम्हाला गोल्डन जरीवर्कचं काम केलेलं आहे. प्लस पॉईंट ह्याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलरचं शेडिंग दिलेलं आहे. पिंक कलरचं शेडिंग आणि येलो कलरचं शेडिंग खूपच अमेझिंग कलेक्शन बनत आहे. जसं की तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये, हे साऊथ कलेक्शनमध्ये मानलं जातं. जसे की मराठा मोळ्यामध्ये पण हा महाराष्ट्रीयन टाईपमध्ये पण हा नेसलं जातं. जसं की तुम्ही पाहू शकता ही साडी खूपच अमेझिंगमध्ये साडी ही पॅटर्न होणार आहे. जसे की तुम्ही नेक्स्ट साडी पाहताय, नेक्स्ट साडीमध्ये पण तुम्ही अशा हलका टचअप दिलेला आहे. जसे की गोल्डन जरीवर्कचं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला 3-1 कलर दिसणार आहे. जसे की तुम्ही कलर पॅटर्न पाहताय ऑरेंज कलरमध्ये, जसे की ह्याच्यामध्ये जे गोल्डन कलरचं सिक्वेन्सचं काम केलेलं आहे खूपच अतिसुंदर ह्याच्यावरती टचअप केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या डबा शेपमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये वर्क शेडिंग केलेलं दिसणार आहे. जसे की तुम्ही बॉर्डरमध्ये पाहताय, बॉर्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा बॉर्डर ह्याच्यामध्ये दिलेला आहे. बॉर्डरमध्ये कुणाला लहान बॉर्डर हवी असेल तर कुणाला लॉंग बॉर्डर हवी असते. जसे की तुम्ही पल्लू पाहू शकता, पल्लूमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ह्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न दिसणार आहे. आणि जसे की मी ब्लाऊजची गोष्ट करते, ब्लाऊज तुम्हाला अशा प्रकारचा कॉम्बिनेशन कलर डिफरंट कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला हे ब्लाऊज मिळणार आहे. जसे की आता आपण नेक्स्ट साडी पाहूयात. नेक्स्ट साडी तुम्हाला ऑर्गेन्झा सिल्कमध्ये मिळणार आहे. जसे की तुम्ही पाहू शकता ऑर्गेन्झा सिल्कमध्ये तुम्हाला ही साडी पॅटर्न मिळणार आहे. जसे की तुम्ही चेक्स टाईपमध्ये ही साडीची कलेक्शन पाहू शकता. चेक्समध्ये तुम्हाला डिफरंट टाईपच्या डिफरंट पॅटर्न्स ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क केलेलं दिसणार आहे. जसे की तुम्ही बॉर्डर पाहू शकता, बॉर्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ह्याच्यावरती पॅटर्न दिलेला आहे. प्लस पॉईंट काय, ह्याच्यामध्ये पण आपल्याला 3-1 कलर दिलेला आहे. जसे की आपण पाहू शकता हे मी जे तुम्हाला दाखवले हे पल्लू साईडचं डिझाईन आहे. पल्लूमध्ये गिनलं जातं म्हणजे हाफ अँड हाफ साडी टाईप तुम्ही मानू शकता अशा प्रकारची ही डिझाईन आहे. जसे की तुम्ही फुल साडी पाहू शकता, फुल साडीमध्ये आपल्याला अशा प्रकारचा चेक्स टू चेक्स हा डिझाईन दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर पॅटर्न चार्ट पॅटर्न तुम्हाला भेटून जाईल. जसे की डिझाईन तुम्हाला जर सेम हवी असेल तर डिझाईन पॅटर्नमध्ये पण तुम्हाला वेगळी कलेक्शन भेटले जाईल. जसे की तुम्ही नेक्स्ट साडी पाहू लागलात, नेक्स्ट साडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. जसे की तुम्ही पाहू शकता येल्लो बेसमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक ब्ल्यू हलकासा ब्ल्यू कलर टचअपमध्ये आतून विविंग केलेलं आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हलकासा डायमंड सिक्वेन्सचं काम केलेलं आहे. तुम्ही ह्याचं पल्लू
पाहू शकता पल्लू तुम्हाला अशा प्रकारचा मिळणार आहे. पल्लू मध्ये पण काहीही कॉम्प्रोमाइजिंग केलेलं नाही ह्याच्यावरती. डिझाईन पॅटर्न पाहू शकता, डिझाईन हे खूपच अति उत्तम ह्याच्यावरती काम केलेलं आहे. जसे की तुम्ही पाहू शकता याचे जे ब्लू शेडिंगचं काम केलेलं आहे ते आतीन विविंग केलेलं आहे. जसे की तुम्ही पाहू शकता खूपच क्लिअरली आणि खूपच अमेझिंग ह्याच्यावरती काम केलेलं आहे. जसे की तुम्ही बॉर्डर पाहू शकता, बॉर्डरमध्ये तुम्हाला एक छोटासा हलकासा बॉर्डर दिलेला आहे. जसे की तुम्ही पाहू शकता कुणाला मोठ्या बॉर्डरची गरज असते तर कुणाला छोट्या बॉर्डरची आवड असते. तर अशा प्रकारचे भरपूर डिझाईन आपल्याकडे मिळणार आहे. छोटा बॉर्डर असू दे, मोठे बॉर्डर असू दे, एव्हरी बॉर्डरमध्ये तुम्हाला हा कलेक्शन आपल्याकडे मिळून जाईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन कलर्स एव्हरी कलर्स तुम्हाला मिळून जाईल. असं नाही की तुम्हाला एकच कलर मिळणार आहे इथे. तर आता आपण नेक्स्ट साडी पाहूयात. नेक्स्ट साडीमध्ये तुम्ही पाहताय कलर, तुम्हाला साडीची कलर तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे. कलरची तुम्ही शेडिंग पाहू शकता, हलकंसं जे तुम्हाला कलर शेडिंग मिळणार आहे नेव्ही ब्लूपासून ते जे त्या कलरचे कॉम्बिनेशनमध्ये ते तुम्हाला काम केलेलं आहे. जसं की ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही फ्लॉवर आईज ह्याच्यामध्ये विविंग केलेलं आहे विथ गोल्डन जरीवर्कचा पैठणी कॉटन साडी. ज्याने की जास्तीत जास्त करून जे गोल्डन कलरचा जरीवर्कचं काम करतो त्याची जी शोभा असते अजून जास्त उठावदार दिसते. जसे की तुम्ही पल्लू पाहू शकता, पल्लू अशा प्रकारचा होणार आहे. आणि जसे की तुम्ही फुल ऑफ साडी पाहू शकता, साडीची तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न आणि डिझाईन भेटणार आहे. त्याची पण तुम्ही बॉर्डर पाहू शकता, बॉर्डर भी तुम्हाला असं छोट्या प्रकारचा बॉर्डर मिळणार आहे. तुम्हाला मोठी बॉर्डर हवी असेल तर मोठी बॉर्डरमध्ये पण तुम्हाला डिझाईन पॅटर्न अनेक आपल्याकडे मिळून जातील. जसे की आता आपण नेक्स्ट साडी पाहूयात. नेक्स्ट साडीमध्ये पण खूपच अमेझिंग ह्याच्यावरती काम केलेलं आहे. छोट्या छोट्या बुट्टींमध्ये ह्याच्यावरती कवरअप केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता अशा हलक्या टचअप कवरमध्ये बुट्टीमध्ये आपल्याला गोल्डन जरी वर्कचा सिक्वेन्सचा काम केलेला आहे. खूपच अतिसुंदर ह्याच्यावरती काम केलेला दिसणार आहे. जसे की तुम्ही बॉर्डर साईडला बघू शकता, बॉर्डर साईड तुम्हाला अशी छोटीशी त्याच्यामध्ये हलकं पॅटर्नच्या डिझाईनमध्ये मोरपंखद्वारे तुम्हाला अशी एक डिझाईन कवरअप केलेला आहे. जसे की मी तुम्हाला दाखवू शकते ही साडीची लेंथ तुम्ही पाहू शकता. साडीची लेंथ तुम्हाला 630 मिळणार आहे. साडीची लेंथ तर तुम्ही टेन्शन घेण्याची जरूरत नाही आहे मित्रांनो. जसे की तुम्ही साडीची पल्लू पाहू शकता, साडीची पल्लू तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. विथ ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, ब्लाऊज तुम्हाला अशा पॅटर्नमध्ये मिळणार आहे. नेक्स्ट मी तुम्हाला साडी दाखवते. जसे की तुम्ही नेक्स्ट साडी पाहू शकता, नेक्स्ट साडीमध्ये पाहू शकता ग्रीनरी, पूर्णपणे ग्रीनरीचं काम केलेलं आहे. ग्रीनरीवरीमध्ये आपल्याला पाहू शकता की बॉर्डरमध्ये तुम्ही पाहू शकता, बॉर्डरमध्ये खूपच अतिसुंदर काम केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता बॉर्डर, तुम्ही बॉर्डरमध्ये जे पॅटर्न दिलेलं आहे तुम्हाला 3-in-1 तुम्हाला बॉर्डर दिलेलं आहे. खूपच लॉंगेस्ट बॉर्डर आहे ह्याच्यावरती. विथ जरीवर्कचा गोल्डन वर्कचा ह्याच्यावरती काम केलेलं दिसणार आहे. हलकंसं तुम्हाला गोल्डन टचअपमध्ये तुम्हाला काम केलेलं दिसणार आहे. छोट्या छोट्या बुट्टींमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे चेक्समध्ये तुम्हाला ह्याच्या प्रकारचा पॅटर्न दिलेला आहे. आजकालच्या ट्रेंडिंगमध्ये बॉर्डर जर मोठं असेल, बॉर्डरमध्ये डिझाईन पॅटर्न असेल, कुणाला बॉर्डर छोटीमध्ये डिझाईन पॅटर्न हवी असेल, अशा भरपूर ट्रेंडिंगमध्ये आजकाल चालू आहे. कॉटनच्या कॉटन सिल्कमध्ये किंवा ऑर्गेन्झा साडीमध्ये अशा भरपूर प्रकारचे डिझाईन तुम्हाला हवी असेल ते फक्त आणि फक्त आपल्या इशिता हाऊसमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, मला वाटेल की आज जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवले हा माझं लास्ट कलेक्शन होता जे मी तुम्हाला दाखवलेली आहे. अशीच तुम्हाला अनेक कलेक्शन पाहायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे आपल्याकडे. नंबर जे स्क्रोल होत आहे त्याला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला जे हवी ती इन्फॉर्मेशन किंवा बिझनेस कसा स्टार्टअप करायचा आहे, बिझनेस कशा पद्धतीने ठेवायचा आहे, कितीपर्यंत तुम्ही बजेट ठेवू शकता, कितीपर्यंत मार्जिन ठेवून तुम्ही कस्टमरला विकू शकता, हे जर तुम्हाला जनरल नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल, काही क्वेश्चनचे जर तुम्हाला आन्सर हवे असेल तर त्या स्क्रीनवरती जे नंबर स्क्रोल होत आहे त्याला कॉल करा, ते तुम्हाला संपूर्णपणे प्रतिसाद देईल. मी तुम्हाला पहिलाही सांगितले जर तुम्हाला मराठी लँग्वेजचं काही प्रॉब्लेम असेल तर वेगवेगळ्या लँग्वेजचे जर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ पाहायला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक पाठवते. तेलुगू असो, इंग्लिश असो, मराठी, हिंदी असे अनेक लँग्वेजमध्ये आपल्या इशिता हाऊसचे व्हिडिओ येत राहतात. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज भेटून जाईल. तर आय होप गाईज की माझं जे कलेक्शन आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला मी प्रत्येक टाईमला सांगत असते, बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा कलेक्शन जो आहे त्याचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, मी मिळते तुम्हाला नवीन कलेक्शन नवीन व्हिडिओसोबत. तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठला कलेक्शन तुम्हाला बघायचं आहे, तर मी नक्कीच ते व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणेन. मी मिळते तुम्हाला नवीन कलेक्शनसोबत. बाय.